नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौरभ राजेंद्र सोनवणे. या एका पेजवर ना तुम्ही असंख्य लोकसंख्या विकासाच्या टप्प्यातवरचे प्रश्न सोडवू शकता. हे एक पेज फक्त व्यवस्थित करा असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. मला फक्त 5 मिनिटं द्या, मी तुम्हाला सगळ्यांना लोकसंख्या विकासाचे टप्पे एकदम चांगल्या प्रकारे समजावून सांगतोय. तुम्ही फक्त नीट लक्ष द्या, जरा नीट बघा. पहिला टप्पा, याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हा जास्त असतो. जन्मदर म्हणजे काय? लोकांचं जन्म घेण्याचं प्रमाण पण जास्त असतं आणि लोकांचे मृत्यू पण जास्त होतात. त्याच्यामुळं काय होतं, ही जी हा जो हा पहिला टप्पा आहे, याच्यामध्ये लोकसंख्या ही स्थिर राहते, बॅलन्स राहते. जेवढे जन्माला आले तेवढेच मरतात, त्याच्यामुळे लोकसंख्या काय असते तर ही स्टेबल असते. नेक्स्ट सेकंड जरा नीट बघा. आता जन्मदर हा उच्च होतो म्हणजे काय, तर लोकांचा जन्म घेण्याचं प्रमाण जे ते वाढत असतं आणि मृत्यूदर हा झपाट्यानं कमी होत असतो. हा कमी होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आलेलं आहे, लोकांचं जीवनमान उंचावलेलं आहे, त्याच्यामुळे मृत्यूदर हा कमी झालेला आहे. ऑफकोर्स या कंडिशनमध्ये काय होत असतं, लोकसंख्या ही चिकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. ठीक आहे, हा जो मी मधली गोष्ट ठेवतोय त्याच्यात काय होत असतं हे समजावून सांगतो मी तुम्हाला. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या स्थिर राहते, दुसऱ्यामध्ये मात्र काय होतं, लोकसंख्या ही झपाट्यानं वाढत असते. ठीक आहे, तिसरा टप्पा जरा नीट लक्षात घ्या. तिसऱ्या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोघांमध्येही घट होते, म्हणजे जन्मदर पण पडतो, जितके लोक जन्माला येतात त्यांचा दर पण कमी होतो आणि मृत्यूदर देखील कमी होतो. म्हणून ह्याच्यात काय होत असतं, तर लोकसंख्या ही दॅट इज पटकन 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 खाली पडण्यामध्ये सुरुवात होत असते. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे 3 टप्पे कळलेले असतील. पहिल्यात स्टेबल, दुसऱ्यात वाढणार आणि तिसऱ्यात खाली पडणार अशी सिच्युएशन आहे. जरा नीट बघा, हा प्रश्न तुम्ही एका ह्याच्यात सोडवू शकता. त्यात आता काय प्रश्न विचारलेला आहे, MPSC चा प्रश्न आहे बरं का रे दोस्तांनो. हा, लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावरती काय होतं, मी तुम्हाला आत्ता इतक्यात बोललो. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होत असतं, जन्मदर उच्च होतो आणि मृत्यूदर घटतो, त्याच्यामुळं काय होतं तर दणकन पॉप्युलेशन वाढत असते. ओके, आता जन्मदर कमी होतो परंतु मृत्यूदर हा वाढतो. जन्मदर कमी होतो आणि मृत्यूदर वाढतो हे तर आपण कुठे बघितलेलंच नाही की जन्मदर कमी होतो, जन्मदर कमी होतो आणि मृत्यूदर कमी होतो, हे मात्र तिसऱ्या टप्प्यामध्ये होतं, त्याच्यामुळे हे कुठेही येणार नाहीये. मृत्यूदर अधिक राहतो परंतु जन्मदर हा वेगानं घटतो. ओके, हे पण आपण कुठे बघितलेलं नाहीये, दॅट्स वाय याचं आन्सर जे ते पहिलं येत आहे. बघा दोस्तांनो, फक्त या एका पेजवरनं तुम्ही असंख्य लोकसंख्या वाढीच्या टप्प्याच्या असंख्य क्वेश्चन्स तुम्ही सोडवू शकता. त्यात याला नीट लक्षात ठेवा. दोस्तांनो, मी सौरभ राजेंद्र सोनवणे अनअकॅडमी प्लस वरती देखील शिकवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. मित्रांनो, हा माझा मोबाईल नंबर आहे 81 49 61 0 280. जर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती नसाल तर ॲड व्हा, या नंबरवरती मला पिंग करा आणि मला तुमचं पूर्ण नाव टाका, तुमचं नाव आणि तुमचं आडनाव सरनेम दोघंही गोष्ट टाका, मी तुम्हाला ॲड करेल. माझ्या लेक्चरचे सर्व मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू ऑल, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय.